मुलांनो, आज आपण मार्केटिंग एंड रिटेल मैनेजमेंट या आपल्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत थेरी पेपरचा तिसरा जो धडा आहे जो आहे भाग बाजार किंवा त्याला आपण म्हणतो स्टॉक एक्सचेंज। आपल्या देशामध्ये इंडस्ट्रीमध्ये उद्योग व्यवसायामध्ये स्टॉक एक्सचेंजचे किंवा भाग बाजाराचे फार मोठे महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहे। विद्यार्थ्यांनो, भाग बाजार म्हणजे काय, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। भागांचे किती प्रकार पडतात, त्याचप्रमाणे डिबेंचर म्हणजे काय, डिबेंचरचे प्रकार, कंपन्या भांडवल उभारण्यासाठी भागांची आणि डिबेंचरची कशा पद्धतीने विक्री करतात हे सर्व आपण मागच्या पिरियडला बघितलेलं आहे। मुलांनो, भाग बाजार हा आपल्या देशामध्ये इंडस्ट्री करिता उद्योग धंद्यांकरिता भांडवल उभा करण्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे आणि या भाग बाजारावर या स्टॉक एक्सचेंजवर नियंत्रण जे असेल तर ते सेबी ही गव्हर्नमेंट मान्यता असलेली जी संस्था आहे SEBI सेबी या संस्थेचं या स्टॉक मार्केटवर सरळ सरळ नियंत्रण असते। विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की भाग बाजारातील गुंतवणुकीची पद्धत। भाग बाजारामध्ये ग्राहक किंवा इतर लोक भाग बाजारामध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करतात, शेअर्सची खरेदी कशी करतात आणि त्या गुंतवणुकीचे त्यांना काय फायदे होतात ही माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मुलांनो, भाग बाजारातील जी गुंतवणुकीची पद्धत आहे यामध्ये शेअर्स खरेदी विक्रीची प्रक्रिया म्हणजे भाग म्हणजे शेअर्स आणि हे जे शेअर्स आहे हे खरेदी करणे विक्री करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, प्राथमिक शेअर बाजारातून प्रत्यक्ष कंपनीकडून भाग खरेदी विक्री केली जाते। भाग बाजारामध्ये शेअर्सची खरेदी विक्री जी आहे ही दोन पद्धतीने केली जाते। पहिली जी पद्धत आहे शेअर्स खरेदी विक्री करण्याची ती आहे प्राथमिक शेअर बाजारातून प्रत्यक्ष कंपनीने शेअर्सची खरेदी विक्री करणे, प्रत्यक्ष कंपनी। आणि दुसरा जो प्रकार आहे हा दुय्यम शेअर बाजारातून म्हणजेच स्टॉक मार्केट म्हणजे शेअर बाजारातून स्टॉक एक्सचेंज मधून भाग आणि प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते हा दुसरा भाग। आता दुसऱ्या भागामध्ये जे आपल्याला माहिती आहे की स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्या कंपनीना भांडवल उभं करायचं आहे स्टॉक एक्सचेंज मध्ये ते प्रतिभूतींची नोंदणी करतात, किती भाग त्यांना विक्री करायचे त्यांचा दर ठरवण्यात येतो, कंपनीचं नाव, कंपनीचं संचालक मंडळ, कंपनीचे सदस्य इत्यादी पत्ते, त्याची नोंदणी, हे सर्व प्रतिभूतींची नोंदणी त्या ठिकाणी करावी लागते आणि स्टॉक एक्सचेंज मार्फत दलालामार्फत मग हे भागांची शेअर्सची कर्जरोख्यांची खरेदी विक्री होत असते। तर अशा दोन पद्धती हे शेअर्सची विक्री खरेदी विक्री करण्याच्या ह्या दोन पद्धती आहेत, डायरेक्ट कंपनी थ्रू विक्री करणे आणि दुसरं स्टॉक मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज द्वारा त्याची प्रतिभूती द्वारा खरेदी विक्री करणे। आता हे जे दोन पद्धती आहेत भागांच्या खरेदी विक्री करण्याच्या यामध्ये आपल्याला तुम्हाला माहितच आहे की देशामध्ये 24 शहरांमध्ये स्टॉक एक्सचेंजचा व्यवहार हा केला जातो आणि म्हणून मग हे जे 24 ठिकाणं आहे त्यामध्ये कलकत्ता
आणि मुंबई, कलकत्ता आणि बॉम्बे हे दोन जे स्टॉक एक्सचेंज आहे हे फार महत्त्वाचे आणि सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आपल्या देशामध्ये मानले जातात. विद्यार्थ्यांनो, आता स्टॉक एक्सचेंज मध्ये खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे, भागांचा खरेदी विक्रीचा व्यवहार जो आहे, हा व्यवहार संगणकाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून होत असतो. अगोदर असे व्यवहार हे रिंग पद्धती प्रमाणे होत असत. रिंग पद्धत म्हणजे काय? तर रिंग पद्धत म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता हे एकत्र येऊन असे व्यवहार करत असेल. खरेदीदार आणि विक्रेता हे दोघे एकत्र येऊन हे रिंग पद्धतीने आधी व्यवहार करत असत. आणि म्हणून मग मुंबई स्टॉक एक्सचेंज, ज्याला आपण BSE असं म्हणतो, मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE, याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतात. आणि दुसरं जे आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याला NSE, ज्याला NSE, तर हे जे दोन स्टॉक एक्सचेंज आपल्याला पाहायला मिळतील, मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ह्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या, शेअर्सची खरेदी विक्री करणाऱ्या संस्था आपल्याला अवेलेबल असलेल्या आपण दिसून येतील. विद्यार्थ्यांनो, आता शेअर्सची खरेदी विक्रीची जी प्रक्रिया आहे, शेअर्सची खरेदी विक्रीची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर यामध्ये शेअर्सची खरेदी विक्री जी कोणत्याही बाजारातून करताना ती त्या बाजारात नोंदणीकृत असलेल्या ब्रोकरेजच्या माध्यमातून करावी लागते. त्या बाजारात असलेलं जे ब्रोकरेज आहे, त्या बाजारात असलेले जे दलाल आहे, यांच्या माध्यमातून शेअर्सची खरेदी विक्री करावी लागते. आणि म्हणून शेअर्सचे खरेदी विक्री व्यवहार हे नियमित किंवा अनियमितपणे करावयाचे असतील तर ब्रोकरकडे, ब्रोकरेज फर्मकडे नोंदणी, त्यालाच आपण रजिस्ट्रेशन म्हणतो, ही खरेदी विक्री करायची असेल शेअरची तर ब्रोकरेज करे त्याची रजिस्ट्रेशन, त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. खरेदी करण्यासाठी किंवा शेअर्सची खरेदी विक्री या दोन्हीचाही व्यवहार जर तुम्हाला करायचा असेल तर ब्रोकरेज किंवा दलालाकडे त्याची आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. मग शेअर बाजारात नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सेबी, सिक्युरिटीज बोर्ड ऑफ एक्सचेंज, याला सेबी म्हणतात. तर या सेबी कडे आपल्याला नोंदणी असलेल्या डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी परसिस्टंट कडे आपले ग्राहक खाते उघडावे लागते. आता डिपॉझिटरी परसिस्टंट म्हणजे काय? तर डिपॉझिटरी परसिस्टंट म्हणजे डीमॅट अकाउंट. डिपॉझिटरी परसिस्टंट म्हणजे डीमॅट अकाउंट. तर डीमॅट अकाउंट म्हणजे काय? तर खरेदी केलेले शेअर्स आपल्या नावावरील डीमॅट अकाउंट मध्ये जमा केले जातात. शेअर्स विकल्यास ते डीमॅट अकाउंट मधून वजा केले जाऊन तशी नोंद त्या डीमॅट अकाउंट मध्ये, डीमॅट खात्यामध्ये होत असते. डीमॅट खाते असल्याशिवाय, लक्षात घ्या, डीमॅट खातं असल्याशिवाय शेअर्सचे खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार आपल्याला करता येत नाही. म्हणजे भागांची खरेदी विक्री तुम्हाला करायची असेल तर डीमॅट अकाउंट हे फार महत्त्वाचं आहे. ब्रोकरेज फर्मच्या माध्यमातून डिपॉझिटरी परसिस्टंट म्हणजे DP अकाउंट मधील व्यवहार पूर्ण केले जातात व आपल्याला शेअर्स खरेदी करावयाचे असतील तेव्हा ब्रोकरेज फर्मकडील आपल्या खात्यात पैसे जमा करावयाचे असतात. आणि मग फर्म तुमच्या आदेशानुसार शेअर्स
खरेदी करून तुमच्या डीमॅट खात्यात जमा करते आणि मग ते शेअर्स आपल्या मालकीचे बनतात. उलट ही प्रक्रिया जी शेअर्सची आहे ही विक्रीबाबत फार महत्त्वाची प्रक्रिया आहे. तर तुम्हाला जर शेअर्स खरेदी करायचे असतील, विक्री करायचे असतील, तर हे डीमॅट अकाउंट फार महत्त्वाचं आहे. आता डीमॅट अकाउंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगतो डी मॅट अकाउंट. हे डीमॅट अकाउंट जे आहे हे डीमॅट अकाउंट हे बँकेच्या अकाउंट सारखं असते. आपल्याला बँकेशी व्यवहार जेव्हा आपण करतो तर बँकेशी कोणताही व्यवहार करत असताना बँकेत आधी आपल्याला अकाउंट उघडावं लागते, खातं उघडावं लागते. त्यानंतर आपण जर कोणाला पैसे पाठवायचे असतील तर ते बँकेमार्फत त्याच्या खात्यावर पैसे जातात, त्याच्या खात्यावरून आपल्या खात्यावर पैसे येतात, आपल्याला विड्रॉवल करता येतात. तर हे बँकेशी व्यवहार करताना ज्याप्रमाणे खातं लागतं, अकाउंट लागतं, त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये तुम्हाला भागांची खरेदी विक्री करायची असेल तर डीमॅट अकाउंट हे महत्त्वाचं असतं. की जे डीमॅट अकाउंट हे बँकेशी संलग्न असतं. तुम्हाला खरेदी करावायचे, समजा रिलायन्सचे तुम्हाला शेअर्स खरेदी करायचे असतील तर रिलायन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करताना डीमॅट अकाउंटवरून ते रिलायन्स कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करू शकतो. अशा पद्धतीने डीमॅट अकाउंट ज्याला डीपी असं म्हणतो आपण, तर हे जे डीपी आहे डिपॉझिटरी पर्सिस्टंट हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, त्यालाच डीमॅट अकाउंट असं म्हणतात. आता शेअर्सची ट्रेडिंग पद्धत काय आहे? शेअर्सची ट्रेडिंग पद्धत म्हणजे शेअर्सची खरेदी करण्याची पद्धत ही आपण पाहिली. आता विक्रीची पद्धत. आता तुम्हाला शेअर्स खरेदी करायचे असतील, जेव्हा गुंतवणूकदार प्राथमिक बाजारपेठेतून भाग बाजारातून भाग खरेदी करतो, जेव्हा गुंतवणूकदार प्राथमिक बाजारातून भाग खरेदी करतो, तेव्हा डिपॉझिट किंवा डीमॅटद्वारे हे भाग इलेक्ट्रॉनिक मोडवर ठेवलेले असतात. खरेदी करताना हे भाग पहिले इलेक्ट्रॉनिक मोडवर ठेवतात आणि डीमॅटमध्ये भाग जमा केलेले असतात. डीमॅट अकाउंटमध्ये भाग जमा केलेले असतात. या जमा भागांची विक्री अथवा दुय्यम बाजारातून खरेदी विक्री करण्यासाठी म्हणजेच शेअर्स ट्रेडिंग करण्यासाठी काही पद्धत आपल्याला अवलंबावी लागते. मग शेअर्सची खरेदी करण्यासाठी जी पद्धत आपण अवलंबतो ती पद्धत बघा या ठिकाणी दिलेली आहे. तर ही अशा पद्धतीने बघा या ठिकाणी ही अशा पद्धतीने हे शेअर्स खरेदी करण्याची पद्धत आपल्याला दिसून येते. भाग बाजारामध्ये पहिले डीमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल, मग दलालाची निवड, शेअर्स खरेदी करायचे कोणत्या दलालाकडून शेअर्स खरेदी करायचे त्या दलालाची निवड आपल्याला करावं लागेल. दलालाची निवड केल्यानंतर ग्राहकाचा एक विशिष्ट नंबर आपल्याला तो मिळवावा लागतो. तो दलाल काय करतो, तुम्हाला ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतील त्याचा एक विशिष्ट प्रकारचा नंबर त्या ग्राहकाला देतो. त्यानंतर रोख्यांचा म्हणजे त्या भागांचा किंवा रोख्यांचा ISIN नंबर सुद्धा त्याला दिला जातो. हा ISIN नंबर जो आहे शेअर्स खरेदीमध्ये फार महत्त्वाचा आणि कॉन्फिडेन्शियल असतो. यानंतर या ISIN नंबर नंतर खरेदी आदेश देणे, त्या भागधारकाने ज्याचं डीमॅट अकाउंट आहे त्यांनी शेअर्स त्याला जर पसंत असतील तर ते खरेदी आदेश द्यावे लागतात आणि त्यानंतर मग त्याचं करारपत्र होतं आणि मग व्यवहाराची पूर्तता होते. अशा पद्धतीनं हे भाग बाजारामध्ये हे शेअर्सचं ट्रेडिंग खरेदी करण्याचे व्यवहार होत असतात. विद्यार्थ्यांनो, आता स्टॉक मार्केटमधून हे जे व्यवहार होतात हे व्यवहार कसे पूर्ण केले जाते, त्याच्या काय नियमावली आहे.
स्टॉक मार्केट मधून हे जे व्यवहार होतात, ही जी ट्रेडिंग होते, ही कशी पूर्ण होते आणि त्याचं काय गणित आहे, त्याचे काय नियम आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जेव्हा गुंतवणूकदार दुय्यम बाजारपेठेतून म्हणजे स्टॉक एक्सचेंज मधून आपले व्यवहार करतात तेव्हा डिमांड असलेल्या भागांचे खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी एक्सचेंज मध्ये डिमांडचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी एक्सचेंज मध्ये त्याला काही नियमावलीची मदत घ्यावी लागते. त्या नियमावली प्रमाणे भागांची खरेदी विक्री होत असते. तर काय आहे स्टॉक मार्केट मधून व्यवहार करण्याची नियमावली? नंबर एक, अधिकृत दलालामार्फतच व्यवहार करावे लागतात. त्याला त्या ग्राहकाला त्या व्यक्तीला शेअर्स खरेदी करत असताना अधिकृत दलाल जो असेल, नोंदणीकृत दलाल जो असेल, त्या दलालामार्फतच शेअर्सची खरेदी करावी लागते. दुसरीकडून जर घेतली तर त्याला फसवणूक होऊ शकते, लाखो रुपयाचा चुना लागू शकतो. म्हणून अधिकृत दलालाच्याच मार्फत शेअर्सची खरेदी करावी. त्याच्यानंतर नंबर दोन आहे, दलालाची निवड केल्यावर ग्राहकाला विशिष्ट नंबर दिला जातो. तुम्हाला शेअर्स खरेदी करायचे, दलालाची निवड केलेली आहे, मग ही दलालाची निवड केल्यावर तुम्हाला एक विशिष्ट नंबर दिला जातो, कॉन्फिडेन्शियल, आणि त्या नंबरच्या द्वारे शेअर्सची खरेदी विक्री केल्या जाते. जो विशिष्ट नंबर दिला जातो शेअर्सची खरेदी करण्यासाठी, त्या नंबर द्वारा मग शेअर्सची खरेदी केली जाते. नंबर तीन, त्यानंतर नंबर एक विशिष्ट दिल्यानंतर जे भाग खरेदी करावयाचे आहे, त्या ग्राहकाला जो भाग खरेदी करायचा किंवा ज्या कंपनीचे भाग खरेदी करायचे आहे, त्या कंपनीचा ISIN नंबर टाईप करून, सध्या रिलायन्स असेल तर रिलायन्सचा, टाटा असेल तर टाटा, बिर्ला असेल तर बिर्ला, बजाज असेल तर बजाज, हा जे भाग खरेदी ज्या कंपनीचे करायचे त्याचा ISIN नंबर त्या कम्प्युटरवर टाईप करून भाग खरेदी आकडा टाईप करायचा. मग भाग किती, 1 लाख रुपयाचे खरेदी करायचे, 100 रुपयाचे खरेदी करायचे, 1000 रुपयाचे खरेदी करायचे, तो आकडा त्या ठिकाणी टाईप करावा लागतो. ISIN नंबर टाईप करायचा आणि त्याच्यानंतर किती रुपयाचे भाग खरेदी करायचे आहे ते भाग खरेदी करण्याचा आकडा त्या कॉम्प्युटरवर टाईप करावा लागतो. त्यानंतर भाग खरेदीचा आकडा टाईप केल्यानंतर भागाच्या खरेदीचा आदेश दिला जातो. तुम्ही आकडा टाकला, 5000 रुपयाचे शेअर्स खरेदी करायचे आहे फायनल, मग त्यानंतर भागाच्या खरेदीचा आदेश, लगेच परचेस, म्हणजे तिथं आपण म्हणणार आहे परचेस दिस 1000 रुपीज शेअर्स, मग परचेस म्हणून आदेश तुम्ही दिला जातो. आदेश दिला की नंतर करार तयार होते व व्यवहार पूर्ण केले जातात. आपण ऑनलाईन व्यवहार करत असताना संपूर्ण व्यवहार झाल्यानंतर त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे वगैरे आपण टाकल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणतो, पे नाव. पे नाव म्हटलं की मग पे नाव जाते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कसं पैसे तुम्ही देणार. मग ते नंबर टाकल्यानंतर लगेच तुम्हाला OTP येऊन तो व्यवहार फायनल होतो. अशीच पद्धत या ठिकाणी सुद्धा भाग खरेदी करण्याची आहे. नंबर दिल्यानंतर किती रुपयाचा आहे तो आकडा द्यायचा, आकडा दिल्यानंतर तुम्हाला तो व्यवहार पूर्ण करण्याचं पे किंवा परचेस म्हणून तुम्हाला ऑर्डर द्यायची असते आणि नंतर तो व्यवहार पूर्ण होते व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एक करार पत्र तुम्हाला मिळतो, तुम्हाला भागांचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळते. अशा प्रकारे भाग बाजाराचे व्यवहार हे पूर्ण केले जातात. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो हे डीमॅट अकाउंट खात्याबाबतचं किंवा हे अशा प्रकारे हे भाग बाजाराचे जे व्यवहार आहे, ट्रेडिंग अँड सेलिंग, हे दोन्ही व्यवहार अशा पद्धतीनं केले जातात.